交换了，我们再去拿。नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. व्हॉइस क्लिअर आहे का मला सांगा, आणि व्हिडिओ पण क्लिअर दिसतोय का एकदा चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा. चला, आवाज येतोय का सर्वांना एकदा चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा. बरं, व्हॉइस क्लिअर आहे का? भरत सर, कोंबारे सर, तेजस्विनी मॅडम, कोमल मॅडम, ओके. व्हिडिओ क्लिअर आहे का? बोर्ड क्लिअर दिसतोय? चलो, सो आपण 25 तारखेपासून बॅच लॉन्च करणार होतो, पण WRD ची एक्झाम आहे आणि तुम्ही 25 तारखेला बॅच सांगितल्यावर पण बॅचेस ऑलरेडी परचेस करून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे माझी जबाबदारी म्हणून आजपासूनच आपण लेक्चरला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही दाखवलेला जो विश्वास आहे, नक्कीच त्याला म्हणजे त्यानुसार जे आहे ते आपण लेक्चर्स पण घेणार आहेत, कारण तुम्ही एवढा विश्वास ठेवलेला आहे तर त्यानुसार मी देखील तुमच्या विश्वासावर काय करणार आहे तर नक्कीच काम करणार आहे. ठीक आहे, तर आज आपण एरर्स बघणार आहोत. आपली TSS आणि IBPS पॅटर्नची PYQ बॅच आहे. मला नाही वाटत की कोणी अजून ही आयडिया युज केलेली आहे की TSS आणि IBPS पॅटर्नचा देखील विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. आता TSS IBPS पॅटर्नची PYQ बॅच म्हणजे काय, या बॅच मध्ये नेमकं काय होणार आहे जनरली आधी ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही जी आपली बॅच आहे मित्रांनो, यामध्ये सगळे TCS ने विचारलेले जे प्रश्न आहेत ओके लक्षात घ्या, यामध्ये सगळे TCS ने आणि IBPS चा जो पॅटर्न आहे त्याने विचारलेले जे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांचं आपण PYQ बघणार आहोत. तर या PYQ मध्ये मित्रांनो आपण ग्रामर पण बघणार आहोत ओके, यामध्ये आपण वोकॅब पण बघणार आहोत. तिसरी गोष्ट, यामध्ये तुमचं काय होणार आहे, कॉम्प्रेन्शन पण होणार आहे ओके, कॉम्प्रेन्शन देखील तुमचं होणार आहे. ठीक आहे, तर हे सगळं आपण बघणार आहोत. आता PYQ म्हणजे नेमके कुठले, तर लक्षात घ्या मी तुम्हाला तलाठीचे PYQ घेणार नाही, मी तुमचे नगर परिषदचे PYQ घेणार नाही, तर मी कुठले PYQ घेणार आहे जे सेंट्रलच्या एक्झामला विचारलेलं आहे ते. मग तुम्ही म्हणाल की मॅडम तलाठीचे का नाही, नगर परिषदेचे का नाही, तर आजच इथे सांगते हे जे प्रश्न होते याच्यामध्ये अर्धे प्रश्न जर तुम्ही बघितले तर एकदम म्हणजे वेगळे विचारलेले किंवा कन्फ्यूज करणारे म्हणजे चुकीचे उत्तर बरेच त्याच्यामध्ये दिलेले, तुमचं कन्फ्युजन जास्त होणार आहे. तलाठीच्या विद्यार्थ्यांनी नगर परिषदचे जे पेपर दिले त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो जे आपले PYQ आहेत तेच करून 25 पैकी किती गुण मिळवलेत, 24 गुण मिळवलेले. बरोबर, तुम्हाला आता मला सांगा नगर परिषदेचे किंवा तलाठीचे प्रश्न रिपीट होणार आहेत का? संख्या कमी असू शकते. तुम्हाला विचारलं काय जाणार आहे की जो TCS आणि IBPS पॅटर्नचा जो कोर पार्ट आहे, जी डिफिकल्टी लेवल आहे ती कुठली आहे, सेंट्रलची आहे. म्हणून जे SSC CGL असेल, बँकिंग असेल, त्याचे PYQ मी तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेणार आहे, जेणेकरून तुमचा पेपर अगदी कठीण असेल अथवा अगदी सोपा असेल, कुठल्याही लेवलला विचारला गेला, प्रश्न कसाही आला तरी त्याचं उत्तर तुम्हाला देता येणार आहे. दुसरी गोष्ट, PYQ ची बॅच नाही आपली, ही PYQ अनालिसिसची बॅच आहे. काय आहे, PYQ अनालिसिसची बॅच आहे. म्हणजेच काय की फक्त उत्तर नाही सांगणारे, डिटेल अनालिसिस त्या टॉपिकचं करून देणारे ओके, हा पर्याय का आला, हा एलिमिनेट कसा झाला, 4 पर्यायातून उत्तर कसं काढायचंय, प्रश्न कसा येतो, याच्यावरून काय विचारलं जाऊ शकतं, अजून याच्यावर काय विचारलेलं आहे, हे सगळ्या डिटेल गोष्टी तुमच्या इथे होणार आहे. फक्त तुमच्याकडून आता एकच अपेक्षा आहे ओके, टायमिंग मी 4 ते 5 दिलेला होता ज्यावेळेस युट्यूबला लेक्चर घेतलं तेव्हा, परंतु बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केलेली आहे की मॅडम रात्रीचा टायमिंग ठेवा, आम्ही लाईव्ह बॅच, आम्हाला इंटरेस्टेड आहोत आम्ही लाईव्ह बॅच साठी. तर आमच्यासाठी एवढं करा की फक्त
तुम्ही बॅचचा टायमिंग चेंज करा. तर सध्या मी तो बॅचचा टायमिंग त्यांचं ऐकून केलेलं आहे 8 to 9 PM. कारण आपल्याला सगळ्यांना सोबत रिझल्ट काढायचा आहे मित्रांनो, सगळ्यांना सोबत घेऊन चालायचंय. बऱ्याच गृहिणी आपल्या बॅचला आहेत, तर त्यांना पण हा जो टायमिंग 8 ते 9 चा हा कन्व्हिनियंट आहे, म्हणून हा टायमिंग आपण इथे ठेवलेला आहे. ओके, जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही ऍडमिशन जे आहे ते आधीच कॅन्सल करू शकताय. बरोबर, ऍडमिशन जर कॅन्सल करायचं असेल तर ऍडमिशन नंतरचे फक्त 2 दिवस असतील तुम्हाला ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी. आज पहिलं लेक्चर आहे म्हणून मी हे सांगते, पण एवढी गॅरंटी देऊन सांगणार आहे की जो विद्यार्थी ही बॅच करणार आहे 101% त्याचा रिझल्ट जो आहे, ओके, किती 101% त्याचा रिझल्ट एक्स्ट्रीम लेवलला असेल. आणि आज जे आहात तुम्ही याच्यानंतर म्हणजे तुम्ही फक्त 10 दिवस जरी पीवायक्यू बॅच कंटिन्यू केली, ओके, तरी सुद्धा 10 दिवस जरी पीवायक्यू बॅच कंप्लीट केली, ज्याचं इंग्लिश अगदी पुअर आहे, ओके, ज्याचं इंग्लिश काय अगदी पुअर आहे, त्याला सुद्धा मी गॅरंटी देऊन सांगेल 25 पैकी 20 मार्क्स कुठे गेले नाही. जो विद्यार्थी 30 दिवस बॅच पूर्ण करणारे, गॅरंटी देऊन सांगते 22+ मार्क्स मिळणारे 25 पैकी. एवढी गॅरंटी कोणीच घेणार नाही, मी घेते तुमची. फक्त बॅच व्यवस्थित करायची, रेग्युलर करायची. लाईव्हला शक्यतो प्रेफरन्स द्या. लाईव्हला का सांगते, कारण ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन किंवा नंतर रेकॉर्डेड बॅच बघता तर थोडस कॉन्सन्ट्रेशन लूज असतं, लाईव्ह मध्ये थोडा इंटरेस्ट पण येतो आणि तुम्हाला असं वाटतं की मॅडम समोरच आहेत. म्हणून प्रेफरन्स लाईव्हला द्या. टायमिंग पण तुमच्या म्हणण्यानुसार मैत्रिणींनो आपण चेंज केलेला आहे. तर थोडं इथे फक्त एकच हा पॉइंट आपला वीक पॉइंट झालाय की काय केलंय की लेक्चरचं टायमिंग आपण पहिल्याच वेळेपासून चेंज केलाय. कारण सारखे विद्यार्थ्यांचे फोन आणि मेसेज येत होते की जर 8 ते 9 ची बॅच असेल तर आम्ही घेणार आहे, त्यांचं नुकसान नको व्हायला म्हणून आपण ही बॅच थोडं टायमिंग शिफ्ट केलेला आहे. रेकॉर्ड लेक्चर तुम्ही किती वेळेला बघू शकतात, ओके, ज्यावेळेस पहिला लेक्चर बघणार तर लाईव्ह बघा. रेकॉर्ड लेक्चर 3 महिन्यापर्यंत किती वेळेला तुम्ही बघू शकतात, ओके. सो हे सगळं माझ्या साईडने असणार आहे. PDF मी तुम्हाला देणार आहे, ओके, PDF सगळ्या तुम्हाला देणार आहे. व्हॉट्सअप ग्रुप आपण आज तयार करणार, उद्या तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी तुम्हाला बॅच मध्येच देणार आहे. सगळ्या डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप मध्ये दिले जातील, ओके, PDF तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप मध्ये दिले जातील. फक्त आन्सर कसे करणार आहात, आन्सर तुम्हीच तयार करा. लेक्चर बघत असताना माझ्या इथे नंबर दिलेला असतो, 1 चं A आहे, 2 चं B आहे, असंच तुम्ही लिहून घ्यायचंय. PDF फॉर्मॅट मध्ये तुम्हाला नोट्स देणार आहे, ज्यांची प्रिंट नाही काढता येणार, कारण ते आता खूप सेट करायला वेळ जाईल. आपल्याला जास्तीत जास्त कॉन्टेंटवर फोकस करायचा आहे म्हणून ते आता सेट करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, ओके. PDF फॉर्मॅट मध्ये देणार आहे, तुम्ही त्याची आन्सर शीट सुद्धा तयार करून घ्यायची आहे, ओके. आजची जी PDF आहे त्याची आन्सर शीट तिथे तुम्हाला मिळणार आहे, आन्सर्स लगेच देणार आहे, ठीक आहे. चलो, आता इथे प्रयत्न असेल माझा की पॅराजंबल, एरर्स असेल, पॅसेज असेल, ओके, हे टॉपिक्सवर जास्त फोकस करणार आहेत, जे टॉपिक TCS IBPS कंटिन्युअसली विचारलं जातं, ठीक आहे. चलो, पहिला प्रश्न काय म्हटला, आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स ग्रॅमॅटिकल एरर. काय शोधायचं आहे, ग्रॅमॅटिकल एरर तुम्हाला शोधायचा आहे. द ऑथर्स न्यू नोवेल म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. काय दिलंय, द ऑथर्स म्हटलेलं आहे, न्यू नोवेल. लक्षात घ्या, नोवेल हा तुमचा काय आहे, नाउन आहे. कशी आहे नोवेल, न्यू आहे. न्यू काय झालाय, ऍडजेक्टिव्ह. बरोबर, लक्षात घ्या या नोवेलचं मालक कोण आहे, ऑथर्स आहे. या ऑथर्सचं केलेलं आहे आपण पजेशन. आणि ज्यावेळेस लिव्हिंग नाउनचं पजेशन करतो, ज्यावेळेस सजीव नामाची षष्टी करतो, ओके, तर त्याची षष्टी आपण कशी करतो, ॲपोस्ट्रॉफी एस लावून करतो. द ऑथर्स नोवेल अगदी बरोबर आहे. पुढे म्हटलेलं आहे, ओके, विच इज अबाउट, ओके, विच म्हटलेला आहे, इज कोणासाठी आलेला आहे, या नोवेलसाठी आलेला आहे. 1 सिंग्युलर नाउन प्रेझेंट इन द सेंटेन्स, ओके, लिसन केअरफुली. वेन सिंग्युलर नाउन प्रेझेंट इन द सेंटेन्स, फॉर द सिंग्युलर नाउन वी ऑलवेज यूज द सिंग्युलर वर्ब इन द सेंटेन्स. When plural nouns present in the sentence, we always use the plural verb for the plural noun. Okay, novel singular आहे, त्यासाठी is वापरलाय. About,
सोशल चेंज म्हटलंय, सोशल इज अ नाउन अँड सॉरी चेंज इज अ नाउन अँड सोशल इज वर्क ऍज अ ऍडजेक्टिव्ह. ओके, नामाबद्दल माहिती देतोय. विल लॉन्च्ड सून. आता इथे महत्वाचा रूल तुम्ही लक्षात ठेवणार आहात, जेव्हा सेंटेन्स मध्ये विल येणार आहे, जेव्हा सेंटेन्स मध्ये शाल येणार आहे, याच्यानंतर आपण काय वापरत असतो, वर्बचा फर्स्ट फॉर्मच वापरत असतो. काय वापरत असतो, वर्बचा फर्स्ट फॉर्मच आपण सेंटेन्स मध्ये युज करत असतो. बरोबर, हे झालं मित्रांनो ऍक्टिव्ह व्हॉइस बद्दल. पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तर व्ही थ्री येतो मेन वर्ब म्हणून, मग तेव्हा नेमकं काय करायचं, जेव्हा सेंटेन्स मध्ये विल येणार आहे, जेव्हा सेंटेन्स मध्ये शाल येणार आहे, तर याच्यानंतर बी वापरायचं आणि व्ही थ्री. म्हणजे इथे पण बघा, शाल विल नंतर आपण बीच वापरलेला आहे, म्हणजेच काय, वर्बचा फर्स्ट फॉर्मच वापरलेला आहे. ठीक आहे, इथे मात्र विल नंतर काय दिलाय, लॉन्च्ड दिलेला आहे. एरर आपल्याला इथे मिळतो, विल लॉन्च्ड सून. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने सगळ्या क्वेश्चनची आपण तयारी करणार आहोत. गॉट इट? ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. एरर आहे पण काय आहे, काय अपेक्षित आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलंय. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, आय डन अ लॉट ऑफ वर्क टुडे. ओके, शी सेड म्हटलेला आहे. काय म्हटलंय, शी सेड म्हटलेलं आहे. कुठल्या पार्ट मध्ये एरर आहे? फर्स्ट ऑप्शन अ लॉट ऑफ, सेकंड शी सेड, थर्ड आय डन, ऑर फोर्थ इज वर्क टुडे. चला, कुठल्या पार्ट मध्ये एरर तुम्हाला मिळत आहे सांगू शकता उत्तर? कुठल्या पार्ट मध्ये एरर मिळतोय मित्रांनो? येणार आहे का सांगता? नाही. लक्षात घ्या, डू इज अ फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, डज इज अ फिफ्थ फॉर्म ऑफ द वर्ब, डीड इज अ सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब अँड डन इज द थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. ओके, आणि जेव्हा सेंटेन्स मध्ये व्ही थ्री येणार असतो, काय म्हणून, ज्या वेळेला सेंटेन्स मध्ये मेन वर्ब म्हणून व्ही थ्री येणार असतो, तर याच्या आधी मित्रांनो आपण हॅव, हॅज आणि हॅड या तिघांपैकी एका हेल्पिंग वर्बचा वापर करतो. वाक्याचा टेन्स होतो मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. काय होतोय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स होतोय. मग लक्षात घ्या, इथे डन आलेला आहे, डन येणार नाही, एरर इथे मिळतोय. एकतर इथे आय डू पाहिजे होते, आय डू अ लॉट ऑफ वर्क टुडे. ओके, किंवा आय हॅव डन तिथे हवे होते. हे दोघही काय आले असते, बरोबर आले असते, पण देतानाच काय दिलेलं आहे, डन व्ही थ्री दिलेला आहे, तो काय असणार आहे, इनकरेक्ट असणार आहे. सो ऑप्शन सी आपलं करेक्ट आहे. अगदी बरोबर उत्तर सगळ्यांनी दिलेली आहेत. पुढे बघा, ऑन द वे ही वॉज बायटेड ऑन हिज टो बाय अ पॉइजनस स्नेक. चला सांगा, कुठल्या पार्ट मध्ये एरर तुम्हाला इथे मिळत आहे? चलो पटकन मित्रांनो. सांगता येणार आहे का उत्तर? अगदी सोपं आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट येतोय, बी येतोय, व्ही थ्री येतोय आणि त्यानंतर जर बाय येतोय, ऑब्जेक्ट येतोय, तर हे जे सेंटेन्स आहे ना, हे आपलं कसं असतं, हे सेंटेन्स आपलं पॅसिव्ह व्हॉइस असत. कसलं असतं? पॅसिव्ह व्हॉइस असत. ज्या वेळेला सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट येतोय, व्ही वन येणार, व्ही टू येणार, ओके व्ही थ्री येणार, व्ही फोर येणार किंवा व्ही फाईव्ह येणार, याच्यानंतर ऑब्जेक्ट येणार, तर त्यावेळेला हे जे सेंटेन्स आहे ना, हे कसलं असतं? ऍक्टिव्ह व्हॉइस असत. कसलं असतं? ऍक्टिव्ह व्हॉइस असत. आता ह्या वाक्यात जर तुम्ही बघितलं, तर ह्या वाक्यामध्ये काय आलेलं आहे? बाय आलेलं आहे, म्हणजेच सेंटेन्स कुठलं दिलेलं आहे तुम्हाला? पॅसिव्ह व्हॉइसच दिलेलं आहे. बरोबर, आता लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेला सेंटेन्स मध्ये वॉज, वर, वर प्लस आय एन जी येणार, तर हे जे सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स तुमचं
ऍक्टिव्ह व्हॉइसचं असणार आहे आणि वाक्याचा टेन्स जो आहे तो असणार आहे आपला पास्ट कंटिन्युअस टेन्स. कुठला असणार आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्स तो असणार आहे. पण जर सेंटेन्स मध्ये वॉज, वर प्लस व्ही थ्री आला, याच्यानंतर पाय आला, तर हे जे सेंटेन्स आहे हे आपलं पॅसिव्ह व्हॉइसचं असणार आहे आणि वाक्याचं टेन्स काय असणार आहे? सिम्पल पास्ट टेन्स असणार आहे. काय असणार आहे? वाक्याचा टेन्स हा सिम्पल पास्ट टेन्स असणार आहे. बघा, या सेंटेन्स मध्ये बाय आलेला आहे म्हणजे सेंटेन्स हे कुठलं आहे? सिम्पल पास्ट आणि पॅसिव्ह व्हॉइस. वॉज बायटेड म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, बाईट जर तुम्ही म्हटला तर बाईटचा व्ही थ्री काय होतो? बाईटचा व्ही थ्री बिटन होत असतो. काय होत असतो? बिटन होत असतो. म्हणून एरर कुठे मिळतोय? बायटेड मध्ये मिळतोय. ही वॉज काय पाहिजे होते? बिटन आपल्याला पाहिजे होते. बी आय डबल टी ई एन काय अपेक्षित होते? बी आय डबल टी ई एन आपल्याला अपेक्षित होते. आलं लक्षात? तर ह्या दोघही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेच्या आहेत. ओके गाईज, जाऊयात पुढे. समजतंय का सगळ्यांना? स्पीड मॅच होतोय का सगळ्यांना? सगळ्यांना स्पीड मॅच होतोय का मित्रांनो? स्पीड मॅच होतोय का सगळ्यांना? बघा, आपल्याला फक्त उत्तर मिळवणं गरजेचं नाहीये, तर पूर्ण का आला तो ऑप्शन, का आला, कसा आला, बाकीचे का एलिमिनेट झाले हे माहिती करणं गरजेचं आहे. बरोबर, त्याच्याशिवाय परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तरं सोडवता येणार नाही. सेकंड थिंग, की तुमचा कॉन्फिडन्स पण डेव्हलप होणार नाही. ठीक आहे, ही जी बॅच आहे, ही बॅच केल्यावर तुम्ही डायरेक्टली SSC CGL चा पेपर सोडवला, बँकिंगचा पेपर सोडवला, कुठलाही पेपर तुम्ही सोडवला तर तो सॉल्व होईल एवढी तयारी मी तुमच्याकडनं करून घेणार आहे. तुम्ही SSC GDचा पेपर जरी सोडवला तरी पण तुमचं काय होणार आहे? तर पेपर सॉल्व होणार आहे एवढी तयारी या बॅच मधून करून घेणार आहे. ओके, आणि तुम्हाला माहितीच आहे की जेवढं मी सांगितलेलं असतं किंवा जेवढं टार्गेट मी तुम्हाला दिलेलं असतं त्याच्यापेक्षा 2 ते 3 पटीने जास्तच घेत असते. म्हणजे जरी तुम्हाला 30 लेक्चरचं टार्गेट दिलंय, कदाचित ते लेक्चर्स 20 पण होतील, पण 500+ वोकॅब पण मी घेऊ शकते. येतंय लक्षात? येस. तर याच्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करायची नाहीये. जेवढं सांगितलंय त्याच्यापेक्षा जास्तच इथे भेटणार आहे. ओके, एवढं मात्र नक्की आहे. सुप्रिया आस्ट किरण म्हटलंय दॅट वेअर हॅड हर मदर. दॅट आणि वेअर दोघं काय? कंजंक्शन्स आहेत. बरोबर, पुढे आहे दिलेला हॅड जो आपला हेल्पिंग वर्ब आहे. हर मदर हा आपला काय आहे? सब्जेक्ट आहे. गॉन इज अ व्ही थ्री मेन वर्ब आहे. आता इथे लक्षात ठेवा, जेव्हा वाक्य काय असणार आहे? आपलं विधानार्थी असणार आहे. जेव्हा वाक्य कसं असणार आहे? विधानार्थी असणार आहे. म्हणजेच काय? होकारार्थी असेल, असर्टिव्ह असेल, तर सेंटेन्स स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि मग ऑब्जेक्ट. जेव्हा वाक्य तुमचं काय असेल? प्रश्नार्थी असेल मित्रांनो. जेव्हा वाक्य तुमचं इंटेरोगेटिव्ह असेल, काय असेल? इंटेरोगेटिव्ह असेल. ओके, प्रश्नार्थी असेल तेव्हा आपण काय करतो? आधी हेल्पिंग वर्ब, मग सब्जेक्ट, मग मेन वर्ब, मग ऑब्जेक्ट आणि मग काय असतो? आपला क्वेश्चन मार्क असतो. तर हे आपलं प्रश्नार्थी वाक्य असणार आहे. ठीक आहे, हे काय असणार आहे? प्रश्नार्थी वाक्य. हे असणार आहे आपलं विधानार्थी वाक्य. ज्यांना हे माहिती नाही त्यांनी लिहा. मग बघा, आधी हेल्पिंग वर्ब आला आणि मग सब्जेक्ट आला वाक्यामध्ये, विधानार्थी वाक्यामध्ये, तर चालणार आहे का? अजिबात नाही. सो एरर कुठे आहे? दॅट वेअर हॅड हर मदर गॉन. अपेक्षित काय होतं? तर सुप्रिया आज किरण दॅट हर मदर हॅड गॉन येणार आहे. दोन दोन कंजंक्शन वापरायची गरज नाही आहे. सो आपण काय लिहिणार? आधी लिहिणार हर मदर, जो काय होता? आपला सब्जेक्ट होता. बरोबर, त्यानंतर हॅड आपण लिहिणार जो आपला हेल्पिंग वर्ब होता. त्यानंतर लिहिणार आपण गॉन जो काय आहे? आपला मेन वर्ब आहे. तर अशा प्रकारे रचना जी आहे ती आपल्याला अपेक्षित होती, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब.
हॅड प्लस व्ही थ्री आलेला आहे. लक्षात घ्या, गो इज अ फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब, वेंट इज द सेकंड फॉर्म ऑफ दी वर्ब आणि गॉन इज द थर्ड फॉर्म ऑफ दी वर्ब. ओके, जर गॉनच्या आधी हॅव किंवा हॅज आला असता तर वाक्याचा टेन्स हा प्रेझेंट परफेक्ट झाला असता. काय झाला असता? प्रेझेंट परफेक्ट. पण जर गॉन आहे त्याच्या आधी आपण काय वापरलाय मित्रांनो, त्याच्या आधी आपण वापरलेला आहे हॅड, मग वाक्याचा टेन्स कुठला झाला? हॅड प्लस व्ही थ्री म्हणजेच वाक्याचा टेन्स हा पास्ट परफेक्ट झालेला आहे. काय झालेला आहे? पास्ट परफेक्ट झालेला आहे. हे तुम्ही इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, दॅट वेअर हॅड हर मदर गॉन म्हटलेला आहे. ऑप्शन फर्स्ट जो आहे तो आपला करेक्ट असणार आहे. आई बात समज मे? ओके चलो पुढे काय म्हटले बघा. द लेटर वॉज पोस्टिंग यस्टरडे बाय माय ब्रदर. ठीक आहे, या पार्ट मध्ये कुठला एरर आहे तुम्हाला सांगता येणार आहे का? अगदी सोपं आहे. बाय माय ब्रदर, नो एरर. वॉज पोस्टिंग यस्टरडे ऑर द लेटर, कुठला एरर या सेंटेन्स मध्ये आहे? चलो पटकन उत्तर द्यायची आहेत. कुठला एरर तुम्हाला मिळतोय? लक्षात घ्या मित्रांनो, टाइम ऍडव्हर्बियल नावाचा एक टॉपिक आपण टेन्स मध्ये शिकलेलो आहोत. बरोबर, टाइम ऍडव्हर्बियल नावाचा एक टॉपिक आपण शिकलेलो आहोत ज्याला आपण कालसूचक शब्द असे म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? कालसूचक शब्द असे म्हणतो. ज्यांनी बॅच केली त्यांच्या लक्षात असेल. म्हणजेच काय? तर टाइम शो करणारे वर्ड्स आपण त्याला म्हणतो. सेंटेन्स मध्ये टुडे आला असेल, डेली आला असेल, ऑलवेज आला असेल, बरोबर, रेग्युलरली आला असेल, बरं एव्हरी बघून घेऊया आधी, एव्हरी आला असेल, ओके रेग्युलरली आला असेल, तर हा शब्द आपल्याला काय करतो? प्रेझेंट टेन्स दर्शवतो. हे शब्द आपल्याला काय शो करतात? प्रेझेंट टेन्स दर्शवतात. मग हे शब्द आलेलं वाक्य आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितो. कुठे लिहितो? सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितो. हा झाला आपला एक मुद्दा. ओके, दुसरं बघा. जर सेंटेन्स मध्ये येत असेल यस्टरडे, ओके लास्ट इयर, जर सेंटेन्स मध्ये येत असेल यस्टरडे, लास्ट इयर, प्रिव्हियस इयर, तर हे जे किंवा लास्ट नाईट किंवा इन 2023, सॉरी आता 23 झालं, इन 2022, बरोबर, तर हे काय आहेत? हे पास्ट टाइम शो करणारे ऍडव्हर्बियल आहे. मग यांचा जे सेंटेन्स आहे ते आपण कशात लिहितो? सिम्पल पास्ट मध्ये आपण लिहितो. कशात लिहितो? सिम्पल पास्ट टेन्स मध्ये आपण लिहित असतो. म्हणजेच वर्ब जो आहे तो आपण व्ही टू वापरतो. तर लक्षात घ्या, इथे यस्टरडे आलंय मित्रांनो, वॉज अ पोस्टिंग हा कुठला टेन्स झालाय? पास्ट कंटिन्युअस झालाय. याच्यात आपल्याला मात्र काय मिळतोय? एरर मिळतोय. वॉज पोस्टिंग नाही येणार, तर फक्त काय येणार आहे? पोस्टेड अपेक्षित होते. काय अपेक्षित होते? पोस्टेड अपेक्षित होते. म्हणून सी ऑप्शन काय असणार आहे? आपलं करेक्ट असणार आहे. सी ऑप्शन मध्ये एरर आहे. सगळ्यांनी उत्तर अगदी बरोबर दिलेली आहेत. ठीक आहे, चलो क्लिअर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अल्दो दिस इज अ नॅरो स्ट्रीट, मेनी लार्ज ट्रक्स कॅन एंटर इट. चला, कुठल्या पार्ट मध्ये एरर आहे सांगू शकताय का? आता इथे लक्षात घ्या, अल्दो आलेला आहे. ज्या सेंटेन्स मध्ये अल्दो येणार मित्रांनो, ज्या सेंटेन्स मध्ये सिन्स येणार, ज्या सेंटेन्स मध्ये बिकॉज येणार, ज्या सेंटेन्स मध्ये इवन इफ येणार, इवन येणार, इफ येणार, एज इफ येणार, ओके, तर सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन येतात, ते सेंटेन्सचा टाइप कुठला होतो? कॉम्प्लेक्स सेंटेन्स होतो. ओके, धीस आलेला आहे बघा. धीस नंतर आपण इज वापरलाय. लक्षात घ्या, ज्यावेळेस सेंटेन्स मध्ये धीस आणि दॅट येणार आहे तर हे कसे आहेत? सिंग्युलर आहेत. यांच्या नंतर आपण सिंग्युलर वर्ब वापरत असतो. बरोबर, यांच्या नंतर काय वापरतो? सिंग्युलर वर्ब वापरतो. दीज आणि दोज जर वाक्यामध्ये येत असेल तर दीज आणि दोज नंतर काय वापरणार आहे आपण? प्लुरल वर्ब आपण युज करणार आहे. काय वापरणार आहे आपण? प्लुरल वर्ब युज करणार आहे. ठीक आहे, तर हा बेसिक नियम झाला. यांच्या नंतर जर वर्ब वापरत असेल तर हे प्रोनाउन्स काम करतात. ओके, पण यांच्या नंतर जर नाउन युज केलं गेलं तर तेव्हा ते कसलं काम करतात? ऍडजेक्टिव्हचं काम करतात.
हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, कुठल्या पार्ट मध्ये अरे नॅरोएस्ट स्ट्रीट म्हटलाय, स्ट्रीट इज अ नाउन हियर. ओके, नॅरोएस्ट आयडेंटिफाय दी स्ट्रीट. सो नॅरोएस्ट काय करतोय, स्ट्रीट बद्दल माहिती देतोय, म्हणजेच तो काय झाला मित्रांनो, ऍडजेक्टिव्ह झाला. ओके, नॅरो जर तुम्ही घेतला तर हा पॉझिटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह आहे. ओके, नॅरोवर जर तुम्ही घेतला तर हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह आहे. आणि जर तुम्ही नॅरोएस्ट घेतलाय, ओके, ईएसटी प्रत्यय लागला, म्हणजे हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह झालाय. तर याच्या आधी आपण काय वापरणार आहोत, आर्टिकल द आपण याच्या आधी यूज करणार आहोत. काय वापरणार आहे, आर्टिकल द. जिथेही सुपरलेटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह येणार त्याच्या आधी आपण आर्टिकल द वापरणार आहोत. सो इथे अ नॅरोएस्ट नाही, काय वापरणार आपण, द नॅरोएस्ट वापरणार आहोत. म्हणजेच काय, डी ऑप्शन मध्ये एरर आहे. आलं लक्षात? येस, डी ऑप्शन मध्ये एरर आहे. पुढचा प्रश्न बघा, डू यू माइंड लेंडिंग मी युअर बुक फॉर अ आर. आता बघा, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. क्वेश्चन मार्क दिलेला असेल तर त्याच्या आधी हेल्पिंग वर्ब पाहिजे. सेंटेन्स करेक्ट आहे की इनकरेक्ट तुम्ही सांगा, मला माहिती नाही. हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट आणि मेन वर्ब करेक्ट आहे का ही रचना, बघा तिथे. उत्तर मला चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. डू यू माइंड लेंडिंग मी युअर बुक फॉर अन आर. चला, तुम्ही म्हणत असाल की एवढा छोटा प्रश्न आणि एवढी रिकामी जागा का सोडली आहे, तर ती रिकामी जागा पूर्णच भरते, ती अपूर्ण पण पडते, कारण एका प्रश्नांवरून एवढे सारे रूल्स मला सांगायचे असतात. चलो, येस, व्हेरी गुड. डू इथे आहे हेल्पिंग वर्ब, मग सब्जेक्ट माइंड, लेंडिंग म्हटलेला आहे मी, बुक म्हटलंय मित्रांनो युअर बुक म्हटलंय. लक्षात घ्या, बुक हा कोण आहे आपला इथे नाउन आहे. त्याच्या आधी काय वापरलंय आपण, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरलाय, बरोबर. फॉर अँड अ म्हटलंय, फॉर अर म्हटलंय. लक्षात घ्या, एच ओ यू आर आर त्याच प्रोनाउन्सिएशन आपण करतो आ. ओके, सो याचा जो उच्चार आहे तो कशाने स्टार्ट होतोय, याचं प्रोनाउन्सिएशन स्वराने सुरुवात होते. आणि ज्या शब्दाच्या उच्चाराची सुरुवात, ओके, द प्रोनाउन्सिएशन जे असणार आहे, शब्दाचा प्रोनाउन्सिएशनची सुरुवात जर स्वराने होत असेल तर त्याच्या आधी आपण काय वापरत असतो, आर्टिकल अँड वापरत असतो. आरच्या आधी आपण काय वापरणार आहे, अँड आर आपण यूज करणार आहोत, ठीक आहे. तसंच बघा, ऑनरेबल जरी तुम्ही घेतलाय, ऑनरेबल आपल्याला तलाठीला विचारलं गेलेलं आहे. ऑनरेबल पर्सन जर तुम्ही म्हटलं तर ऑनरेबल होणार आहे तो. पर्सन नाउन आहे मित्रांनो, नाउनच्या आधी जरी ऍडजेक्टिव्ह येत असेल तरी इथलं जे आर्टिकल आहे हे आर्टिकल कुणासाठी यूज होणार आहे, हे आर्टिकल ह्या नाउनसाठीच यूज होणार आहे. पण कोणाच्या प्रोनाउन्सिएशन वरून, सो जो ऍडजेक्टिव्ह असणार आहे, ओके, त्याच्या प्रोनाउन्सिएशन वरून आपण इथे ऍडजेक्टिव्ह यूज करणार, सॉरी आर्टिकल यूज करणार, अँड ऑनरेबल पर्सन. ओके, सो वी कॅन यूज दी आर्टिकल अँड बिफोर दी ऑनरेबल ऍडजेक्टिव्ह. Got it? Okay. Now we can see the next question. A earth moves around the sun. Okay. Read the sentence carefully and find the error in this sentence. Option A is moves. Option B is the sun. Option C is a earth. And option D is round. Yes. Which part of the sentence contains the error? So, lakshat ghya. When the universal truth given in the sentence, when the general truth given in the sentence, when the mathematical truth given in the sentence, when the scientific truth given in the sentence, as well as guys announcement, newspaper headlines, okay, these terms are given in the sentence, we write this sentence in the simple present tense, which tense, simple present tense. ज्या वेळेस वाक्यामध्ये आपल्याला त्रिकालबाधित सत्य दिलेलं असेल, सर्वसाधारण सत्य दिलेलं असेल, गणिती सत्य दिलेलं असेल, वैज्ञानिक सत्य दिलेलं असेल, अनाउन्समेंटला मराठीत काय म्हणतात काय माहिती, आणि न्यूज पेपरची हेडलाईन दिलेली असेल, तर
हे सगळे वाक्य आपण कशामध्ये लिहितो? सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण लिहत असतो, बरोबर. म्हणजे इथे जो मूव्स दिलेला आहे तो अगदी बरोबर आहे, हा ऑप्शन आपला येणार नाही. राऊंड म्हटलेलं आहे, मूव्स अराउंड दि सन पाहिजे, तिथे राऊंड नाही, अराउंड दि सन. ओके, द सन, टायपिंग मिस्टेक आहे बरं का, द सन इथे बरोबर दिलंय. एरर कुठे आहे मित्रांनो? अर्थ मध्ये आहे. जेव्हाही सेंटेन्स मध्ये अर्थ येणार आहे तर त्याच्या आधी आपण काय वापरतो? द आर्टिकल वापरतो. ओके, जेव्हाही सेंटेन्स मध्ये आपल्याला दिशेचं नाव दिलेलं असेल त्याच्या आधी आपण द आर्टिकल वापरत असतो. म्हणजेच काय? एरर आपल्याला सी मध्ये दिलेला आहे. ओके, एरर कुठे दिला आपल्याला? सी मध्ये दिलेला आहे. सो ऑप्शन सी जे ते आपलं करेक्ट असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. वी वर बिझी ऍट द वर्क, वेंट फॉर लंच ओनली ऍट 2:30 PM. सेंटेन्स पूर्ण पोस्टमार्टम करूयात. सेंटेन्स मध्ये वी दिलेला आहे जो काय मित्रांनो? आपला प्लुरल नाउन आहे. या प्लुरल नाउन साठी आपण काय वापरलाय? वर वापरलेला आहे. ओके, वर हा सुद्धा काय आहे? प्लुरल वर्ब आहे. पण इथे लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला सेंटेन्स मध्ये वॉज आणि वर, ज्या वेळेला सेंटेन्स मध्ये वॉज आणि वर काय म्हणून यूज होणार आहे? मेन वर्ब म्हणून यूज होणार आहे, मुख्य क्रियापद म्हणून यूज होणार आहे. सो वी कॅन यूज द सेंटेन्स इज इन दी सिम्पल पास्ट टेन्स. सेंटेन्स कुठल्या टेन्स मध्ये असतं? सिम्पल पास्ट टेन्स मध्ये असतं. ज्या वेळेला सेंटेन्स मध्ये एम इज आर, ओके, काय म्हणून यूज होणार आहे? तर ज्या वेळेला सेंटेन्स मध्ये एम इज आर मेन वर्ब म्हणून यूज होणार आहे, बरोबर, तर त्याच्यानंतर आपण ते वाक्य कुठे कुठल्या काळामध्ये असतं? सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये असत. कुठल्या टेन्स मध्ये असतं? सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये ते वाक्य असतं, बरोबर. सो वर इथे वापरलाय म्हणजे वाक्याचा टेन्स सिम्पल आहे. बिझी आपण म्हटलंय ऍट दी वर्क, आम्ही कुठे बिझी आहोत? वर्क मध्ये. खरंच का? तर वर्क जर येत असेल तर आपण ऍट वर्क म्हणणार. ऑफिस येत असेल मित्रांनो तर आपण ऍट ऑफिस म्हणणार, बरोबर. ऍट स्कूल म्हणणार, ओके, त्यानंतर ऍट होम म्हणणार. म्हणजेच काय की याच्यामध्ये आर्टिकलचं काही काम नाहीये. ओके, येस, याच्यामध्ये आर्टिकलचं काही काम नाहीये. सो आपण ऑप्शन काय वापरणार आहोत? ऍट, ती वर्क मध्ये एरर आहे. पुढे बघूयात काय काय दिलंय. वेंट दिलेलं आहे, वेंट इथे बरोबर आहे का? तर लक्षात घ्या, जर आधीचं वाक्य, दोन ऍक्शन्स किंवा दोन वर्ब तुम्हाला इथे दिलेले आहेत, बऱ्याच वेळेस आपल्याला कळत नाही की इथे वेंट बरोबर आहे का, इथे वेअर बरोबर आहे का. एक सोपी गोष्ट लक्षात ठेवायची, जर आधीचा वर्ब तुम्हाला पास्ट मध्ये दिलेला आहे, इथे वर्ब कसं दिलाय? पास्ट मध्ये दिलेला आहे, तर इथे पण काय येणार आहे? वर्ब जो आहे सेकंड ऍक्शनचा तो पण कशामध्ये येणार आहे? पास्ट मध्येच येणार आहे. गो हा फर्स्ट फॉर्म आहे, पण वेंट काय आहे? पास्ट फॉर्म आहे. म्हणजे हे काय आपलं बरोबर आहे. ओके, ह्या ज्या एक्झाम्स आता झालेल्या आहेत, ज्या TCS आणि IBPSच्या परीक्षा झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये असा प्रश्न विचारला गेलेला आहे. सो इथे डिटेल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर इथे प्रेझेंट वाला वर्ब आला तर इथे पण प्रेझेंट वाला वापरा, इथे पास्ट वाला येत असेल तर इथे पण पास्ट वालाच वापरायचा आहे. फॉर लंच म्हटलाय, लंच साठी ओनली ऍट 2:30 PM. ज्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्ट टाइम दर्शवायचा असतो, ज्यावेळेस तुम्हाला निश्चित वेळ दर्शवायची असते, तर निश्चित वेळ दर्शवण्यासाठी तुम्ही ऍट हे जे प्रेपोजिशन आहे मित्रांनो, हे प्रेपोजिशन तुम्ही यूज करतात. काय करतात? ऍट हे जे प्रेपोजिशन आहे ते तुम्ही यूज करत असतात. म्हणून इथे पण एरर तुम्हाला मिळत नाहीये. बघा, एकच प्रश्न आहे पण त्याच्यावरून किती रूल शिकलो. हा पहिला रूल तुम्ही शिकलाय, हा दुसरा शिकलाय, हा तिसरा शिकलाय, हा चौथा रूल शिकलाय, ओके, हा पाचवा रूल शिकलाय आणि हा सहावा रूल शिकलाय. एकच प्रश्न पण सहा ग्रामरचे रूल्स तुम्ही इथून शिकलेले आहेत. याला म्हणतो आपण PYQ अनालिसिस. PYQ अनालिसिस म्हणजे एक प्रश्न घेतला, उत्तर सांगितलं, पुढे गेले असे 50 प्रश्न होऊ शकतात. पण एकच प्रश्न घ्या, त्याची पूर्ण चिरफाड करा, त्याची पोस्टमार्टम करा, एक एक पर्याय त्याचा व्यवस्थित बघा. याला म्हणतात ग्रामरचा अभ्यास. आलं लक्षात? उत्तर बघून बघून कोणाला पण सांगता येणार आहे, पण प्रत्येक शब्द का आलेला आहे, का नकोय, हे ज्याला समजलं तो एक्सपर्ट असतो. म्हणून तुम्हीही अभ्यास करताना काय करायचं आहे की एक एक्सपर्ट म्हणूनच अभ्यास करा. पूर्ण वाक्याची चिरफाड करता आली ना, गॅरंटी देऊन सांगते,
25 जर क्वेश्चन्स येणार असतील ना परीक्षेमध्ये 24 बरोबर काढणार. वोकॅबचं टेन्शन घेऊ नका. जी वोकॅबलरी या बॅचमध्ये घेणार आहे, जी वोकॅबलरी दुसरी आपल्या पूर्ण 499 बॅचमध्ये घेतली आहे, त्याच्या बाहेर एकही शब्द जाणार नाही ही गॅरंटी माझी. एवढी गॅरंटी का देते मी? काहीतरी स्पेशल केलंय का? अजिबात नाही. तर पूर्णच वोकॅब घेणार आहे, जी आपल्याला टीसीएस आणि आयबीपीएस ला काय नेसेसरी आहे ती पूर्ण वोकॅबलरी घेणार आहे. सेकंड थिंग की युट्यूबला द हिंदू पण आपण चालू केलेलं आहे. हे तीन गोष्टी, एक म्हणजे आपली जी पूर्ण बॅच आहे ग्रामर प्लस वोकॅबची बॅच, आता होणारे PYQ, युट्यूबचे लेक्चर जो विद्यार्थी करून जाणार गॅरंटी देऊन सांगते की त्याच्या बाहेर जाणार नाही, कारण सगळंच घेणार आहे. आतापर्यंतचे पॅटर्न जर तुम्ही बघितले, काठिण्य पातळी जर समजून घेतली, तर वोकॅब कुठून विचारली जाते हे कळलेलं आहे आणि ते पूर्ण गोष्टी आपण काय करणार आहे क्लिअर करून घेणार आहे. त्याच्यामुळे रोज सकाळचं वोकॅबचं लेक्चर, हिंदूचं लेक्चर तुम्हाला करायचंच आहे, ऍपमधलं लेक्चर करायचंच आहे, नोट्स असतील तर नोट्स पूर्ण रीड करायच्याच आहे. ग्रामरचं अनालिसिस तुम्हाला सुद्धा असंच करायचं आहे, नोट्स काढायच्या आहेत. रनिंग नोट्सला प्रेफरन्स द्या, ठीक आहे. चलो पुढे बघा. येस, शी हॅज बीन अ मेंबर ऑफ दिस क्लब सिन्स इट्स फॉर्मेशन. चलो कुठल्या पार्ट मध्ये एरर तुम्हाला मिळतोय? सेंटेन्स मध्ये दिलेला आहे शी, ओके. सेंटेन्स मध्ये काय दिलाय मित्रांनो? सेंटेन्स मध्ये दिलेला आहे शी. शी साठी आपण काय वापरलाय? हॅज वापरलाय, बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, सिंग्युलर प्रोनाऊन तुम्हाला दिलेला आहे. या सिंग्युलर प्रोनाऊन साठी काय वापरलाय? सिंग्युलर वर्ब यूज केलेला आहे, अगदी बरोबर आहे. हॅज बीन अ मेंबर म्हटलेला आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, मेंबर जर तुम्ही बघितला तर हा जो मेंबर आहे ना, हा आहे तुमचा सिंग्युलर काउंटेबल नाउन. म्हणजेच काय? तर संख्येत मोजता येणारा एकवचनी नाम, ओके. काय आहे? संख्येत मोजता येणारे एकवचनी नामे. जेव्हा संख्येत मोजता येणारे एकवचनी नाम असते तर त्याच्या आधी आपण आर्टिकल ए किंवा अँड वापरू शकतो. ऑफ दिस क्लब म्हटलंय, क्लब हा नाउन आहे, त्याच्याबद्दल माहिती कोण देतोय? दिस इथे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्हचं काम करतोय, बरोबर. क्लब सिंग्युलर आहे तर काय वापरलाय? दिस वापरलेला आहे. क्लब्स राहिलं असतं तर दिस वापरला असता. सिन्सचा अर्थ होतो च्या पासून. इट्स फॉर्मेशन म्हटलेलं आहे. काय म्हटलंय मित्रांनो? लक्षात घ्या, इट्स फॉर्मेशन म्हटलेलं आहे. आता फॉर्मेशन बघा, TION प्रत्यय लागलेलं आहे, म्हणजेच काय होतो? तो नाउन होतो. लक्षात ठेवायचं, ज्याला ANC ENC TION ION, ओके, नंतर एशन SHIP शिप HOEED हुड प्रत्यय लागलेलं असेल, तो आपला काय असणार आहे? तर तो आपला ऍबस्ट्रॅक्ट नाउन असणार आहे. तो काय असणार आहे? आपला ऍबस्ट्रॅक्ट नाउन असणार आहे मित्रांनो, बरोबर. मग इथे लक्षात घ्यायचं, नामाच्या आधी येतोय, म्हणजेच तुम्हाला इथे काय युज करायचं आहे? ऍडजेक्ट युज करायचा आहे. पण या इट्सचा अर्थ काय होतो? या इट्सचा अर्थ होतो इट इज. मग इट इज फॉर्मेशन नाही म्हणणार तुम्ही, इथे तुम्ही ऍडजेक्टिव्ह युज करणार. ऍडजेक्टिव्ह फॉर्म कुठला आहे तुमचा? इट्स आहे. या इट्सचा अर्थ काय होतो? त्याचे होतो, ओके. त्याच्या फॉर्मेशन पासून काय आहे? कोणाच्या फॉर्मेशन पासून? क्लबच्या फॉर्मेशन पासून ती काय आहे? मेंबर आहे, असं इथे म्हटलेलं आहे, ओके. सो गाईज, सगळं बरोबर आहे, फक्त हा इट्स चुकलाय, इट इज चुकलेला आहे. म्हणजेच काय? ऑप्शन सी मध्ये आपल्याला काय मिळतो? एरर मिळतो. आलं लक्षात? ऑप्शन सी मध्ये काय मिळतोय आपल्याला? एरर मिळत आहे. पुढचा प्रश्न, द थ्री ऑफ देम शाउटेड आउट टू इच अदर व्हेन द ट्रेन स्टार्टेड मूव्हिंग. चलो कुठला प्रश्न, सॉरी, कुठला जो ऑप्शन आहे तो आपला करेक्ट आहे? द थ्री ऑफ देम शाउटेड आउट टू इच अदर व्हेन द ट्रेन ऑर स्टार्टेड मूव्हिंग. चला चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी कमेंट करायचंय. द थ्री म्हटलेलं आहे तर इथे देम येणार आहे. शाउटेड बघा, शाउटेड V2 दिलेला आहे, तर इथे पण स्टार्टेड दिलेला आहे, बरोबर. येस, मग कुठल्या पार्ट मध्ये तुम्हाला एरर जो आहे तो सेंटेन्स मध्ये मिळतोय, ओके.
तर इथे लक्षात घ्यायचं इच अदर आणि वन अनदर काय आहे, सॉरी इच इच अनदर दिलंय पण इच अदर असतं मित्रांनो, ते इच अदर असतं आणि काय असतं वन अनदर असतं, बरोबर. तर हे दोघं जर तुम्ही बघितले तर हे रेसिप्रोकल प्रोनाऊन आहे. काय म्हणतो याला आपण, रेसिप्रोकल प्रोनाऊन आपण यांना म्हणतो. इच अदर सेंटेन्स मध्ये केव्हा वापरायचा, जेव्हा सेंटेन्स मध्ये ओके काय आलेलं असेल तर दोनच व्यक्ती आलेले असतील तेव्हा आपण इच अदर वापरतो, आणि ज्या वेळेला दोन पेक्षा जास्त व्यक्ती आलेल्या असतील, काय सांगितलं, दोन पेक्षा जास्त व्यक्ती जर वाक्यात आलेल्या असतील तर त्यासाठी आपण काय वापरतो, वन अनदर आपण वापरत असतो दोन पेक्षा जास्त व्यक्तींसाठी. इथे काय आलेलं आहे तर थ्री आलेला आहे, म्हणजेच इच अदर इथे येणार नाही, तर काय येणार, वन अनदर येणार, म्हणजेच काय ऑप्शन कुठला आहे आपला, बी करेक्ट आहे. आलं लक्षात, ऑप्शन कुठला करेक्ट आहे आपला, ऑप्शन बी आपला करेक्ट असणार आहे. पुढचा प्रश्न, निखिल इज मोर ब्रेवर दॅन सुशांत हु इज अफ्रेड ऑफ द डार्क. निखिल सिंग्युलर नाउन इज वापरलाय, मोर ब्रेवर आहे. लक्षात घ्या, कंपॅरेटिव्ह डिग्री ऍडजेक्टिव्ह ची असते. ओके, कंपॅरेटिव्ह डिग्री वरचा प्रश्न आलेला आहे, कुठल्या पार्ट मध्ये सांगता येणार आहे का, तर कंपॅरेटिव्ह जेव्हा डिग्री सेंटेन्स मध्ये येते तर कंपॅरेटिव्ह डिग्री साठी आपण ईआर किंवा काय वापरत असतो, मोर आपण वापरत असतो, तसंच आपण दॅनचा देखील युज करतो. ठीक आहे, कसला करतो, दॅनचा देखील आपण युज करतो. मग एकतर ईआर येणार एकतर मोर येणार, इथे दोघं दिले आहेत म्हणजे काय मोर येणार नाही. ब्रेव हा आपला काय आहे, तर ब्रेव पॉझिटिव्ह डिग्री आहे, ब्रेवर आपला कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, आणि ब्रेवस्ट काय मित्रांनो, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. सो ब्रेवर आपण इथे म्हणणार, ब्रेवर दॅन सुशांत म्हणणार. निखिल साठी आपण काय वापरलाय, इज वापरलाय, हु हा कोण आहे, रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, पण रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या आधी काय आलेला आहे, सुशांत इथे, सुशांत साठी आपण हा रिलेटिव्ह प्रोनाऊन आलाय, सुशांत नुसारच आपण इथे काय घेणार, वर्ग घेणार, जो अगदी बरोबर आहे, अफ्रेड ऑफ द डॉग्स. सो एरर कुठे आहे मित्रांनो, मोर ब्रेवर दॅन मध्ये एरर आहे, ऑप्शन ए मध्ये एरर असणार आहे. आलं लक्षात, येस. पुढचा प्रश्न बघा काय म्हटलाय, यू आर नॉट एक्सपेक्ट टू डू द वर्क अलोन. ओके, आता लक्षात घ्या, ज्यावेळेस सेंटेन्स मध्ये एम इज आर येतोय तर त्याच्यानंतर कधी आपण व्ही वन वापरतो का मित्रांनो, अजिबात वापरत नाही. एक्सपेक्ट म्हटलेलं आहे म्हणजेच इथे आपल्याला एरर मिळतोय नॉट एक्सपेक्ट मध्ये, बरोबर. पॅसिव्ह व्हॉइस असेल, लक्षात घ्या, पॅसिव्ह व्हॉइस असेल तर एम इज आर यांच्या नंतर आपण काय वापरत असतो, व्ही थ्री वापरत असतो, आणि एम इज आर ऍक्टिव्ह व्हॉइस असेल तर त्याच्यानंतर काय वापरतो आपण, व प्लस आय एन जी वापरत असतो. सो यू आर नॉट एक्सपेक्टिंग इथे अपेक्षित होतं, काय अपेक्षित होतं, एक्सपेक्टिंग, कारण बाय आलेला नाहीये, वाक्य हे काय आहे, पॅसिव्ह व्हॉइस मधलं आहे. टू डू द वर्क अलोन, टू डू आलेला आहे, तर लक्षात घ्या टू प्लस व्ही वन जेव्हा सेंटेन्स मध्ये येतो तर याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो मित्रांनो इन्फिनिटिव. काय म्हणतो याला आपण, इन्फिनिटिव आपण त्याला म्हणत असतो जेव्हा वाक्यामध्ये टू नंतर काय येतो, व्ही वन येत असतो, त्याला आपण इन्फिनिटिव असे म्हणतो. सो ऑप्शन फर्स्ट आपला करेक्ट असणार आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न, माय सॉरी मेनी इंडियन लँग्वेजेस. लक्षात घ्या, मेनी म्हटलेलं आहे आणि लँग्वेज येणार का मग नाही, तर लक्षात घ्या जेव्हाही सेंटेन्स मध्ये मेनी येणार आहे तर आफ्टर दी मेनी वी ऑलवेज यूज दी गाईज काउंटेबल नाउन. संख्येत मोजता येणारे नाम आपण युज करतो. ओके, इनफॅक्ट प्लुरल काउंटेबल नाउन आपण युज करणार मेनी नंतर. काय युज करणार, प्लुरल काउंटेबल नाउन युज करणार. आणि जेव्हा सेंटेन्स मध्ये काय येतो, मच येतो, तर मच नंतर आपण अनकाउंटेबल नाउन युज करत असतो. भाषेला मोजू शकतात का तुम्ही, मोजू शकतात, इंग्लिश आहे, मराठी आहे, ओके मॅथ्स सॉरी इंग्लिश आहे, मराठी आहे, उर्दू आहे, ओके हिंदी आहे, चार भाषा झाल्या, मोजू शकतात. म्हणजेच काय, लँग्वेजच्या आधी आलेला जो मेनी आहे तो अगदी बरोबर आहे. लँग्वेज हा इथे नाउन आहे, इंडियन हा काय झाला आपला ऍडजेक्टिव्ह आहे,
मेनी सुद्धा मित्रांनो आपला ऍडजेक्टिव्हच आहे जो लँग्वेज बद्दल माहिती देतो. कॅन बी रीडिंग युझिंग द बॅरली सिस्टीम म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, सेंटेन्स मध्ये ज्या वेळेला मॉडल ऑक्झिलरी आलेली असते त्याच्यानंतर जर बी आला तर आपण काय वापरतो, व्ही थ्री वापरतो. हे स्ट्रक्चर असतं आपलं पॅसिव्ह व्हॉइस. पण इथे दिलेला काय आहे, रीडिंग वर्ब प्लस आय एन जी दिलाय जो कसा असणार आहे इनकरेक्ट. सो आपण काय वापरणार, तर रीड हा काय वापरणार, आपण व्ही थ्री वापरणार. लक्षात ठेवा मित्रांनो, रीड हा आपला व्ही वन आहे, रीड हा आपला व्ही टू आहे आणि रीड हा सुद्धा काय आपला व्ही थ्रीचा आहे. म्हणजेच काय, इथे आपण काय वापरणार आहोत, रीडच वापरणार आहोत. ओके, सो गाईज कुठे एरर मिळतोय आपल्याला, तर सी मध्ये आपल्याला एरर मिळत आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे आज आपण क्वेश्चन्स आहेत ते बघितलेले आहे. थोड्या वेळाने आपण पुन्हा भेटणार आहोत, युट्यूब लाईव्ह आपण घेणार आहोत. ज्यांच्या डब्ल्यू आर डी च्या एक्झाम्स आहेत ते पण बघा, त्याच्यात वेगळे क्वेश्चन्स घेऊयात, बॅचमध्ये वेगळे क्वेश्चन्स घेऊयात. ओके, सो ज्या विद्यार्थ्यांनी तुमच्या फ्रेंड्सने अजून पण ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांना पण सांगा की बॅच आपली स्टार्ट झालेली आहे, तर लाईव्ह लेक्चर आपलं 8 ते 9 असणार आहे. ओके, चलो काही अडचण असल्यास तुम्ही विचारू शकताय. काही अडचण आहे का, शिकवलेलं समजलंय का, स्पीड मॅच झालाय का सगळ्यांना. सेकंड थिंग की पीडीएफ जी आहे ती तुम्हाला उद्याला देणार आहे. आज मी व्हॉट्सअप ग्रुप आपला काय करते, ओपन करते. ओके, उद्या तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवते, पीडीएफ तुम्हाला त्याच्यामध्येच मिळेल. समजलंय सगळ्यांना, चलो व्हेरी गुड. सो पुन्हा भेटूया थोड्याच वेळात, जेवण करा आणि मग पुन्हा भेटूयात.